शिवाजी राजांचं कौतुक झालं, शिवाजीचा झाला बोलबाला, झाला बोलबाला दीरहाजी, झाला बोलबाला दीरहाजी, झाला बोलबाला दीरहाजी। आत्मविश्वास वाटला सर्वाला, वाटला सर्वाला रईत जनतेला। आता आपला कैवारी कुणीतरी आहे, आपल्या मुलीबाळीकडे कुणी तिडी नजर करणार नाही, आपल्या मुलीबाळी कुणी पळवू शकणार नाही, आपला राजा आपल्या संरक्षणासाठी आहे। शिवाजी राजांची घोडदौड सुरू झालेली आहे। दुसरा एक राजांचा मुद्दा सांगतो, राजांनी मावळे संघटित कसे केले, संघटना कशी बांधली गेली। लाल महालात खांबाला टिकून राजे उभे होते, एक टपुरा किडा आणि या किड्याला मुंग्या घेऊन चालल्या होत्या। त्या किड्याला हजारो मुंग्या लटकलेले आहे, तो किडा मुंगीच्या पावणानं सरकायला लागलेला आहे। राजांचं बारीक निरीक्षण झालं, राजांनी पाहिलं एवढा मोठा किडा आणि या किड्याला मुंग्या घेऊन जात आहे। या मुंग्या संघटित आल्या, या मुंग्यांनी संघटना बांधली आणि म्हणून एवढा मोठा किडा घेऊन चाललेला आहे। मला जर माझी संघटना बांधता आली, हे बारा मावळे एकत्रित करता आले, आम्ही आमचे हेवे धावे विसरून गेलो, मराठा तेवढा संघटित झाला, तरी मुंगडी सत्ता उलटून टाकायला वेळच लागणार नाही। इथूनच राजांच्या संघटनेची शक्ती वाढली गेली। संघटित करून मावळ्याला, करून मावळ्याला हर हर महादेव, संघटित करून मावळ्याला। आणि राजांनी संघटना बांधायला सुरुवात केलेली आहे। दुसरा एक प्रकार आपल्या समोर सादर करत आहे। सकाळची वेळ आहे, राजे चौत्र्यावर बसलेले आहे, अंगरखा रक्तानं भिजलेला आहे, धिपार शरीराचा एक तरुण कानाएवढी काठी हातात आहे आणि वाड्यात आला आणि काय म्हणतो, शिवाजी राजाचा वाडा हाच का? शिवाजी राजानाच विचारलं, राजे हसले, काय हवाय तुला? मला शिवाजी राजांना भेटायचं आहे। एवढ्यात राजांचं लक्ष गेलं, त्याचा रक्तानं अंगरखा भिजला होता, दंडाला जखम झाली होती। कोण आहे तिकडे? चारी बाजूने माणसं पळत आलेले आहे। वैद्य राजाला बोलवा आणि त्याला विचारलं, काय झालंय तुझ्या दंडाला? तुम्हासारखंच मला आणखीन एक जण विचारलं होतं, माझ्या दंडाला लांडग्यानं चावलेलं आहे, चार पाच लांडगे आले होते, हातात माझ्या काठी होती, काठीच्या तडाक्यात एकाला पाडल्यानंतर सर्व पळून गेले। आत्मने शिवाजी राजांनी स्वतः आपल्या हातानं या भीमाच्या दंडाची जखम औषध लावून बांधली गेली। राजे आत गेले, एक तलवारीचं पात, ती तलवार भीमाच्या हातात आणून दिली। त्यानं पाहिली, वा रामपुरी दिसते, तुला याच्यातलं कळतं? मी लोहार आहे राजे, लोहार। लोहार आहेस? हो, इकडे का लावतो? आलो तो पोटासाठी। भीमा राहतोस का आमच्याकडे? राहीन ना राजे। दादोजी, भीमाला लोहार शाळा काढून द्या। जिजाऊ मासाहेब म्हणत आहे, शुभा कुठल्याही माणसाला लागलं जवळ करायचं नसतं। नाही मासाहेब, हा माणूस दगेबाज नाही। आणि इकडे लोहार शाळेमध्ये हत्यार तयार होऊ लागली, भाले तयार होऊ लागले, तलवारी तयार होऊ लागल्या, भाता घुमू लागला, भीमाचा हाता हातुडा चालू होऊ लागला आणि राजे एक एक मावळा संघटित करू लागले। राजांनी जी माणसं जवळ केली ही सर्व जाती धर्माची होती, लक्षात ठेवा। कोळी कुंभार लोहाराला संघटित करून सर्वाला, संघटित करून सर्वाला आणि हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याकरता राजांनी संघटना बांधायला सुरुवात केलेली आहे। राजांनी मानकोजी दसतोंड्याला एक पत्र दिलं होतं, मानकोजी तुम्ही आम्हाला येऊन मिळा। पण मानकोजीनं राजाला वेगळंच उत्तर दिलं होतं। मानकोजी राजा